या बातमीचे प्रायोजक आहेत इकबाल फॅशन सोलापूर। मागील भांडणाचा राग मनात धरून एकाच चार जणांनी मिळून जबरी मारहाण केली आहे। फिर्यादी मनोज शंका घंटे यांनी याविषयी फिर्याद दिली आहे। राहणार कोणापुरे चाळ रेल्वे लाईन सोलापूर यांनी आरोपी योगेश आनंद व्यंकटेश आनंद चंद्रकांत उर्फ सोनू व्यंकटेश लक्ष्मी नागेश आनंद सर्व राहणारं रेल्वे लाईन सोलापूर यांनी फिर्यादीस राहत्या घरी जाऊन मागील भांडणाचा राग मनात धरून तुला लई मात चढलाय, तू व तुझा भाऊ अमर तुम्ही आम्हास घरी येऊन मारहाण करता, तुला व तुझ्या भावाला जिवंत सोडत नाही असं म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व हातातील लोखंडी पाईपनं लाताबुक्क्यानं मारहाण केली आहे। यावेळी फिर्यादीचा भाऊ अमर व फिर्यादीची पत्नी हे भांडण सोडवण्याकरता आले असता आरोपींनी त्यांनासुद्धा लोखंडी पाईपनं व लाताबुक्क्यांनी मारहाण केली असल्याची फिर्यादीनं तक्रार दिली आहे। यावरून संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस माडे हे करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा।